पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. इंदू मिलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय मेट्रो प्रकल्पाचंही भूमिपूजन ते करणार आहेत. त्यानंतर मोदींची वांद्र्यात जाहीर सभाही होते. या कार्यक्रमांसाठी भाजपनं जोरदार तयारी केली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यात सहभागी होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रकल्पांचं श्रेय लाटण्यावरून शिवसेना भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगतंय. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमांपासून दूर ठेवण्याची खेळी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निमंत्रितांच्या यादीत उद्धव यांचं नाव न छापण्यामागे राजशिष्टाचाराचं कारण पुढे केलं जात आहे. तर आमंत्रणावरून मानापमान नाट्य सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे पूर्वनियोजित कार्यक्रमांसाठी मुंबई बाहेर असल्याची माहिती शिवसेनेच्याच गोटातून पसरवली जाते. शिवसेनेच्या नेत्यांच्या दाव्यानुसार राजशिष्टाचार हा सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असतो. यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शासकीय सोहळ्यांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सहभागी होत असत आणि त्यांची व्यासपीठावर सुद्धा प्रमुख उपस्थिती देखील असे. याची आठवण शिवसेना नेते आवर्जून करून देत आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्याबाबतचा अनुभव काही वेगळंच सांगतो. मानापमान नाट्यावरून वातावरण तापवलं जातं आणि उद्धव ठाकरे अखेरच्या क्षणी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अवतरतात. मग मोदींच्या गुजरात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा असो नाहीतर वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रम असो, प्रत्येक वेळी मानापमान नाट्याचा नवा प्रयोग रंगतो. त्यामुळेच रविवारी काय होणार हे कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण एखादा फोन कॉल सगळं वातावरण बदलून टाकतो आणि बिचारे कार्यकर्ते मात्र हात सोळत बसतात. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.